आपण
त्या मंडळी जावं, जरांगे पाटलाला रोकावं, आणि त्यांना आणण्याचा प्रयत्न करावा. माझा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्या गर्दीत मला घुसता येत नाही. माझी विनंती जी कोणी जवळची मंडळी आहे ज्यांचा ऐकतात जरांगे पाटील, त्यांनी त्यांना समजून वापस आणावं, माझी विनंती आहे. निश्चित आणण्यासाठी सर्वजण आपली सहकारी आंदोलन टीम आहे. फक्त आपण शांत झाला, आपण वापस त्यांना घेऊन येऊ परत. थेट जाऊयात अंधारवाणी सराठीमध्ये. संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संजय, काय घडत आहे त्या ठिकाणी? आपण बघू शकता की जरांगे पाटील त्यांची जी मागणी आहे सगळ्या सगळ्यांना आरक्षणाची मागणी कुठेतरी पूर्ण झाली नाही आणि सरकारही कुठे गंभीर आता दिसत नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. एकतर त्यांच्यामुळे इतर पक्षात गेले असाही त्यांना गंभीर आरोप केला आहे. तोपर्यंत मला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर तुमच्या सागरकर मागण्यासमोर येऊन उपोषण करणार असं इशारा देत जरांगे पाटील उपोषण स्थळावर उठून आता आंतरवादी सरटीच्या बाहेर पडत आहेत. त्यांच्या सोबत हजारोच्या संख्येने मराठा समाज आहे. त्यांना विनंती करत आहे की आपण 16 दिवस उपोषण केलं, आपण उपचार घ्यावे, जेवण करावं आणि आपला निर्णय बनावा आणि या ठिकाणावर जेवण केल्यानंतर किंवा उपचार घेतल्यानंतर मुंबईकडे निघावं. परंतु जरांगे पाटील कुठे ऐकले तर म्हणून नाही. त्यांनी आम्हाला उपोषण स्थळावर आता पायी आंतरवादी सरटीच्या बाहेर पडत आहेत. परंतु मराठा समाजाच्या वतीने कुठेतरी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय. परंतु जरांगे पाटील काही ते मानायला तयार नाहीत आणि आंतरवादी सरटीच्या बाहेर आता जरांगे पाटील पडत आहेत. आपण हे दृश्य बघू शकता. जरांगे पाटलांना विनंती करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज आंतरवादी सरटीमध्ये आज बैठकीला आला होता आणि या बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कठोर अशा शब्दात निशाणा साधला, त्यांच्यावर आरोपही केले आणि जरांगे फक्त नक्कीच. संजय, तुम्ही आपल्यासोबत राहास तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जोरदार हल्ला बोल चढवला. निघाले मी चल येतो तिकडं हरामखोर आणले झाले चल सागर बांगलोर निघालो मी तुझ्या चला मला पट्टा द्या मला चालता येत नाही का तुझ्या माझ्या अजून मला काठी धरी धरी चालायला लागतो. देवेंद्र फडणवीस तुला पहिली पाहिजे ना माझा पहिली घे मी सागर बांगलोर आलो तुझ्या तू मराठ्यांचा घात करायला निघाला तू चुकीचा लोक आहात काही धरला आणि मराठा करायला मुंबईकर
शांत व्हा पाटील. शांत व्हा ना थोडस. तब्येत पाटील नक्कीच. तर